मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून 2000 नवीन एसटी बस हे टप्प्याटप्प्याने राज्यातील आगारांना देण्यात येत आहेत. त्यातील सावंतवाडी आगारासाठी मंजूर 10 पैकी 6 नव्या गाड्या या डेपोत दाखल झाल्यात. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या नव्या लालपऱ्यांचं लोकार्पण करण्यात आलंय. यावेळी गोवा आणि सिंधुदुर्ग असा लक्झरियस प्रवास हा पर्यटकांसाठी सुरू करण्याचा मानस आहे. गोवा आणि सिंधुदुर्गच्या पर्यटन स्थळांना यामुळे पर्यटक भेट देतील, त्याचप्रमाणे पर्यटन वृद्धी होईल अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे. आणि चांगला प्रवास हा सर्वसामान्य नागरिकांना मिळावा यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांकडे खाता आहे आणि त्यांचे मुख्यमंत्री म्हणून ते ओळखले जातात. आमच्या डेपोला त्यांनी 10 बसेस दिलेल्या आहेत, त्याच्याबद्दल एकनाथजी शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि त्याच्याचबरोबर आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एस टी डेपोच्या त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेचे एस टी डेपो दुरुस्ती करण्यासाठी आणि नवीन डेपो मांडण्यासाठी मोठी तरतूद ही बजेटमध्ये केलेली आहे.